अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आता भाजपचे धनंजय महाडिक हे विजय झालेले आहेत धनंजय महाडिक यांनी एक्केचाळीस मतं मिळवलीत तर संजय पवार यांना एकोणचाळीस मतं मिळालेली आहेत त्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारलेली आहे गेली चोवीस वर्ष राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होत होती यंदा पहिल्यांदाच ही लढत अटीतटीची झाली शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर भाजपनं देखील या निवडणुकीत उडी घेतली शिवसेनेने शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या कोल्हापूरच्या संजय पवार यांना रिंगणात उतरवलं तर भाजपनं मग कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली अखेर देवेंद्र फडणवीस यांची खेळी कामी आली राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकली आहे ही जागा जिंकल्यानंतर एका ट्विटमध्ये फडणवीसांनी आपल्या विजयाचं सा रहस्य सांगितलेलं आहे निवडणूक ही केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली होती जय महाराष्ट्र असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर केलेलं आहे खर तर सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीतल्या पाच जागा या निश्चित होत्या सहाव्या जागेसाठी लढत होणार होती यासाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार आमने सामने होते या लढतीमध्ये पहिल्या फेरीत संजय पवारांना पहिल्या पसंतीची तेहतीस मतं मिळाली तर महाडिकांना सत्तावीस मतं मिळाली होती त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती सहाव्या जागेसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू करण्यात आली दुसऱ्या फेरीत डाव पलटला दुसऱ्या फेरीमध्ये महाविकास आघाडीला मिळणारी दहा मतं फुटली आणि धनंजय महाडिकांना दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मतं मिळाली त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये संजय पवारांना एकोणचाळीस पॉईंट सव्वीस मतं मिळाली तर धनंजय महाडिकांना एक्केचाळीस पॉईंट अठ्ठावन्न मतं मिळाली आणि त्यामुळेच धनंजय महाडिकांचा विजय झाला दुसऱ्या फेरीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला राज्यसभेची निवडणूक तर झाली आता विधान परिषदेला देवेंद्र फडणवीस काय खेळी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी पाहत सकाळ डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका